आम्ही ती 2023 पासून सुरू केलेली आहे. वयाच्या 18 वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने एका मुलीला तिच्या बँक खात्यात 1,01,000, जुळ्या मुली झाल्या तर तिलाही 1,01,000 आणि तिलाही 1,01,000. अशा पद्धतीनं पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना हा लाभ दिलाय. कुणाला? गरिबांना दिलाय, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 1,00,000 आहे. अशा प्रकारच्या योजना आहेत का? तर महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे, सक्षमीकरण झालं पाहिजे. आणि त्याच्यातनं आत्ता आणलेली 21 ते 65 वयोगटातली ती योजना 1,500 रुपये प्रमाणेची, ती पण योजना माझ्या मायमाऊलींनो ही तुमच्याकरता आहे. त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना. काही जण आता मला महिला भेटल्या, आम्ही 65 पुढच्या आहोत, त्याच्यावर आमचा फॉर्म ग्राह्य धरला जात नाही, त्याच्याकरता देखील निराधार असल्या तर त्यांना देखील योजना चालू आहे. निराधारमध्ये संजय गांधी निराधार, त्याच्यामध्ये श्रावण बाळ, त्याच्यात पण योजना चालू आहे. कुठली तरी एक योजना ही त्यांना लाभ म्हणून लाभार्थी आम्ही देणार. आता एक वयोश्री योजना, 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना, आमचे पुरुष असेल किंवा आमची स्त्री असेल, तिला ऑनलाईन अर्ज करायचा. 3,000 रुपयापर्यंत तिला आम्ही आर्थिक लाभ देणार. कशाकरता? ज्येष्ठ नागरिकांना चष्मा घ्यायचा असेल, ऐकायला कमी येतं, श्रवण यंत्र घ्यायचं असेल, फोल्डिंग वॉकर चालण्याच्या करता कधी अडचण येतं तो घ्यायचा असेल, अशा प्रकारची साधनं उपकरणं खरेदी करण्याच्या करता, ज्येष्ठ नागरिकांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्याकरता ही वयोश्री योजना सुरू केलेली आहे. मला राजेंद्रजी तुम्हाला सांगायचं आहे, बाकीच्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे, त्याच्या संदर्भामध्ये रवींद्रजी तुम्हाला पण सांगायचं आहे आणि माझ्या इतर सहकारी मित्रांना पण त्या ठिकाणी सांगायचं आहे, सागर तुलाही सगळ्यांना सांगायचं आहे की ह्या योजनेची माहिती घ्या आणि आपल्या इथल्या वयस्कर माणसांच्या करता ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करा. ही जनसन्मान यात्राच त्याच्याकरता आहे की जनतेचा सन्मान झाला पाहिजे. आम्ही जनसेवक आहोत, आम्ही लोकप्रतिनिधी असलो तरी जनतेचं सेवक म्हणून आम्ही काम करतोय, त्याच्यात आम्हाला समाधान मिळतं. ते व्रत आम्ही वाहून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये माझ्या महिलांच्या करता पिंक ई रिक्षा पण आहे, ते 18 ते 35 वयोगटातले आहेत, त्याची पण माहिती द्या. त्याच्यामध्ये ज्यांना स्वतःची रिक्षा चालवायची 10% त्यांचे, 20% आमचे राज्य सरकारचे. समजा घडीभर 3.5 लाखाची ई रिक्षा, ई रिक्षा का म्हणतात? ई म्हणजे ई नाही, म्हणजे काय बाई ई तिथली ई नाही, ई म्हणजे डिझेल पेट्रोल न लागणारी इलेक्ट्रिकवर चालणारी ई रिक्षा. तिचा रंग पिंक आहे. पिंक काय? तर ती पिंक चालवणारी रिक्षा माझी महिलाच चालवते. त्याच्यावर रात्री अपरात्री महिलांना कुठं जायचं म्हटलं पिंक रिक्षा थांबवायची, हे थांब, ती आतमध्ये चालवणारी तुमचीच भाऊजई आहे, तुमचीच बहीण आहे, तुमचीच लेक आहे, तुमचीच कोण ना कोणी आहे, त्याच्यावर ती तुम्हाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाईल आणि त्याचा हप्ता वगैरे व्यवस्थित परतफेड करेन. पेट्रोल नाही लागत, डिझेल नाही लागत, तशा पद्धतीची ती योजना आहे. ती शहरी भागाच्या करता 17 शहरांच्या करता राबवतोय, पण DPDC मध्ये देखील मी त्याला मान्यता दिलेली आहे. नियोजन खात्याचा मंत्री म्हणून मला मान्यता देण्याचा अधिकार होता आणि त्याच्यातून निफाड शहरामध्ये जर एकंदरीत वातावरण बघून बाबा 10 रिक्षा 20 रिक्षा दिल्या तरी पूर्वीच्या रिक्षाधारकांचाही धंदा झाला पाहिजे, व्यवसाय झाला पाहिजे आणि माझ्या ई रिक्षा चालवणाऱ्या महिलांचा पण व्यवसाय झाला पाहिजे. ह्या पद्धतीची ही योजना आपण त्या ठिकाणी आणलेली आहे. मुलींना व्यावसायिक शिक्षणामध्ये शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफीची योजना, इतके दिवस 50% होतं परंतु आम्हाला अनुभव आला राहिलेले 50% देखील आई वडिलांचे त्या मुलीचे फी भरायचे ऐपत नाही आहे. गरीब आहेत, आई वडील गरीब आहेत, ते म्हणतात मग काय करायचं, सरकारने 50% दिले तरी 50% कुठनं आणायचे आणि मग ती आमच्या मुलीला त्याच्यात मुरड घालावी लागते की नको शिको आता तुझं लग्न करू टाकू, जा कुठल्या तरी घरची सून हो, अशा पद्धतीनं होतं. आम्हाला वाईट वाटलं. आज आपण एवढे आता पुढारलेलो आहोत, प्रगत झालेलो आहोत, जगामध्ये आता
काही जवळ आपण पाचव्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था गेली, पुढं आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर यायचं आहे, हे आपलं स्वप्न आहे. आपण ते स्वप्न असताना माझ्या मुली आज गरिबांच्या मागासवर्गीय आदिवासींच्या शिकतायत, कारण त्यांना योजना आहे. परंतु इतर समाजामध्ये जन्माला आलेल्या मुलींचं काय? मुस्लिम समाजामध्ये, माझ्या ओपन सर्वसाधारण समाजामध्ये, कॅटेगरीमध्ये, OBC मध्ये, भटक्यामध्ये, त्यांच्याकरता राहिलेले पण 50% आता राज्य सरकार कॉलेजची फी तुमची भरणार. तुम्ही तुमच्या मुलीला आता बघा, मुलगी जन्माला आली तरी मातांनो तिचं जन्माला आल्यापासून 18 वयोगटापर्यंत 1,01,000 मुलीचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार. शिक्षण मोफत, कॉलेजचं शिक्षण मोफत. तिच्यातनं तिने पायलट व्हावं, इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, CA व्हावं, जे काही तिला वाटतं, ज्याच्यात आवड असेल ते तिनं शिकावं. पण मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, शिवाजी महाराजांचं नाव आज देखील एक युगपुरुष म्हणून घेतलं जातं, रयतेचा राजा, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अहो पण ही केली असताना त्यांच्या राज्यामध्ये मुलीला तिचे ऐपत नाही म्हणून शिकता येत नाही, ही शोकांतिका नाही का? म्हणून आम्ही निर्णय घेतला. काय चुकीचं केलं? त्याच्यामध्ये आज समाजाला पुढं आणायचं म्हटलं तर ठराविक लोकांना श्रीमंत करून चालत नाही, गरिबाला पण विकासाच्या दिशेने न्यायला पाहिजे, याकरता ह्या योजना आणल्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.